गाण्याबद्दल सांगायचं झालं तर आपण आपल्याला आपलं लहानपण आठवतं, आपल्याला लहान म्हणतो ना आपण की लहानपण देगा देवा, की आम्हाला लहानच व्हायला आवडतं आणि आपल्यामधलं लहान मूल आपण कायम जपून ठेवावं असं सांगतात आणि ते आमच्यापैकी काही लोक मनापासून पाळतात. माझ्याकडे बघू नका सगळ्यांनी. तर आपल्याला शाळा आठवते, त्यावेळचे वरात्य सवंगडी आठवतात आणि मस्त वाटतं, त्यांनी केलेल्या कुरापती आठवतात, शाळेतलं जाणं, नंतर ते उशिरा जाणं आणि मग शिक्षकांचा ओरडा. तर एक छोटासा एक विनोद घडलेला आहे, तो वाचून दाखवतो, बघा तुम्हाला समजला तर नंतर टाळ्या वाजवा. तर इंग्रजीचे सर ओरडले, व्हाय आर यू लेट, व्हाय आर यू लेट. इंग्रजी जे होते त्यामुळे ते इंग्लिशमध्ये बोलत होते, एकदम भारी इंग्लिश. तर इंग्रजीत सुमार असलेला मन्या म्हणाला, सर रस्त्यावर चिखल झाला होता आणि तिथे उभ्या असलेल्या बैलाने ढुशी मारली आणि माझा पाय मोडला म्हणून उशीर झाला. परत सांगतो कारण नंतर ते आपल्याला रिकॉल करायचं आहे. तो म्हणाला की सर रस्त्यावर चिखल झाला होता आणि तिथे उभ्या असलेल्या बैलाने मला ढुशी मारली आणि माझा पाय मोडला. सर म्हणाले, टॉक इन इंग्लिश, टॉक इन इंग्लिश. ताबडतोब मन्याने उत्तर दिलं, सर देअर वॉज चिखलिफिकेशन, सर देअर वॉज चिखलिफिकेशन ऑन द रोड, काऊज हजबंड केम, काऊज हजबंड केम, ही मारिंग मी शिंगडा, ही मारिंग मी शिंगडा, मेड मी लंगडा, सो आय एम लेट. तर आपण पुढच्या, वा वा, हा माझा विनोद नाही आहे पण मी सांगितला आहे, जोरदार टाळ्या. असेच शाळा, वा वा, अशाच शाळा कॉलेज असे आपण स्वप्न बघत बघायला